बारस मुलाचं आता असं ते लग्न बोलत होतो आपण. मुलगा झाला का? हो. काय माई कोणाच्या लग्नाविषयी काही सांगत होती का तुम्हाला? नाही नाही नाही. असेल असेल काय ते मुलाविषयीच काहीतरी सांगितलं असेल आणि मला ते काय 100 ठिकाणी मला लक्ष द्यायला लागतं ना. हो. आणि माझ्याकडे तेवढा वेळ नसतो असं कान देऊन ऐकायला. हो हो. मुलगा झाला नाही का त्या ग्रीष्मा ग्रीष्मा ना ग्रीष्माला चालू दे तुमचं. मला कुठं रेंज मिळते का बघतो. हॅलो 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 चल चल तुझ्या मुलाच्या बारशाची तयारी करायची. कसं वाटतंय मनू? अगं बोल ना. खूप लकी असल्यासारखं वाटत असेल ना. माहित नाही ग भविष्य सांगू. अगं हस्तरेषांवरची ना चांगली पुस्तकं वाचली आहेत मी. आय कुड गिव्ह इट अ ट्राय मे बी इफ यू डोंट माइंड. ग्रेट. काय लिहिलंय सांग ना. नकार म्हणजे सलील पंडित तुला तू सलील पंडितला नकार देणार आहेस असं लिहिलंय. हो. इनफॅक्ट तू ह्या काय कुठल्याच मुलाला होकार देणार नाहीयेस असं का म्हणतेस? सिंपल म्हणू तुला मिसेस दळवी म्हणून मिरवायची सवय लागली आहे ना आता. मग तू मिसेस पंडित कशाला होशील? बाय द वे चल पंडित मला सलील पंडित फार आवडलं. म्हणजे मी त्याचा फोटो बघितला त्याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन वाचली आहे. खरं सांगू मनू तुला खरंच विचार करायला काहीच हरकत नाही आहे. नाहीतरी मला आवडलेला मुलगा नंतर तुला आवडायला लागतो ना. म्हणजे मोनिकाला सुद्धा लेटर पोहोचलं असेल. आजी आजोबांच्या हाती नको लागायला. हॅलो आजी कशा आहात? मी छान आहे छान. काय ग आज आठवण झाली का तुला माझी? नाही आठवण रोजच यायची. मग फोन का नाही केलास? अग गम्मत केली ग बोल बोल. सारखा सारखा फोन कट करते. बहुतेक बोलतीये ती कोणाशी तरी. मी लगेच निघते विक्रांत कारण ते लेटर घरी पोचण्याआधी मी पोचलेलं बरं. ठीक आहे निघ. बाय बाय. आजी मोनिका मला सगळ्यांची खूप आठवण येते. आपल्या घरातली आठवण. गप्पा आई गीता काकी बाबा मला सगळ्याची खूप आठवण येते. हो हो हो
शांत हो ना राजा आधी हे बघ आम्ही काय लांब आहोत का नाही आजी तुम्ही नाही आहात लांब मी खूप लांब गेले कोण म्हणत सांग बघू कोण म्हणत तुला विक्रांत विक्रांत म्हणाला आजी विक्रांत मला घरी नाही येऊ देते प्लीज सांग ना मी काय करू तू शांत हो बघ आधी तू शांत हो ओके ऐक मी विक्रांतशी बोलते मग आलं पण विक्रांत ते तुमचं नाही ऐकलं तर तू रडू नकोस मी बघते ना तो कसा ऐकत नाही ते त्याची गाठ माझ्याशी आहे हे बघ राजा तू रडू नको ना हा रडणं थांबव बघूया तुझं जर विक्रांत तुमचं नाही ऐकलं तर तुम्ही प्लीज मला घ्यायला या इकडे प्लीज मला घरायची खूप आठवण येते प्लीज प्लीज मला घ्यायला या ना प्लीज काय बर बर ठेव राजा मोना काय झालं ग बाळा काय झालं अगं रडत होतीस ना तू मी रडत होते कशाला नाही का मलाच भास झाला वाटत विक्रांत कस होणार तुझ काय झालं त्या प्रगती आहे म्हणजे चांगली प्रगती आहे हे बघ तू जे पाहिलेस ना त्यावरनं तर्क नको बांधूस मी तर्क बांधतच नाहीये तर्क न बघता बांधले जातात मी जे प्रत्यक्षात बघितलंय ते बोलतेय मी आणि माझा त्यावर काही आक्षेपही नाहीये अरे चेहरा बघ तुझा आरशात तुझं कॉलेज संपल्यानंतर मी तुला कधीही असा पाहिला नव्हता पार्टीला गेलास म्हणून रिलॅक्स झालास म्हणून एवढं कठीण आणि कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन तू सहज करू शकलास थँक्स अत्या मला कशाला थँक्स म्हणतोयस म्हणायचंच असेल तर मिसेस दळवींना थँक्स म्हण अत्या तुला अगं काय झालं होतं अरे राहू दे डॉक्टर पोद्दारांचा फोन आला होता मला आणि मग फोटो सकट सगळ्या गोष्टी मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे मी म्हणते तर माझ्याकडूनही मिसेस दळवींना थँक्स म्हण त्या अरे चेष्टा करते टेक इट लाईटली अहो आम्ही जाऊन आलो तेव्हा ठीक होते ते आणि आई माहेर कोणाला आवडत नाही का आम्हाला काही जाणवलंच नाही अगं बाई फोनवर रडली ती माझ्याकडे अगं बाई माता आपल्या सगळ्यांची आठवण येते तिला कळलं का हो म्हणजे मध्यंतरी मला देखील फोन करून ती म्हणाली होती तसं म्हणलं का नाही तिला आम्ही विक्रांतला रोज विचारतो काय म्हणणं काय त्याच नाही म्हणणं काही नाही पण त्याला जमतच नाहीये जमत का नाही का जमत नाही युद्धावर जातो काय काय आहे त्यात न जमण्यासारखं मला सांग नाही आई तसं काहीतरी कारण असेल मला तेच कारण ऐकायचं आहे हे बघ मला आता तर मुद्दाम ते कारण ऐकायचं कारण विक्रांत हा मुलगा कधीही कारण असल्याशिवाय असं वागणार नाही आणि तसं असेल ना तर कारण पण तितकंच वेगळं असेल का कोण जाणे मला पण असे भलतेच प्रश्न पडायला लागलेत डिवोर्स होईपर्यंत तरी तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी ऐकले माझ्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही म्हणून हे बघ मी हॉस्पिटलमध्ये मला महत्त्वाच्या अपॉइंटमेंट्स
मानसीला सांग सोडायला. आता तिला वेळ नाही आपल्यासाठी. म्हणजे ज्याला ती आवडली आहे त्याला भेटायला. तुला हे माहित नव्हतं वाटत? नव्हतं माहित. नाहीतर असा ऑड पॉज गेला नसता.